तू इथे कशी आता का? मी इथे येऊ शकत नाही साहेब, कुरियर वाला आलाय, तुमच्या सही शिवाय देणार नाही म्हणतोय. हा आलोच, आलो एक मिनिट. मी निघू, आपलं अजून पूर्ण बोलून नाही झालंय. आलोच. बस स्टॉप वर होतीस ना? हो, तुम्हाला कसं कळलं? श्री बरोबर बघितलं मी तुला. बाय द वे, मी सायली. हाय. श्रीची गर्लफ्रेंड. आमच्या घरून आमच्या लग्नाची बोलणी चालू आहे. या बांगड्या श्रीच्या आजीने दिल्यात नाच सुनेसाठी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. काय अचानक झालं असं निघून जायला? तू काय बोललीस का तिला? मी तिला फक्त हाय बोलले. साहेब, आणखीन एक कुरियर आले. छत्रीवाली गेली. हो ना रे, कुठे अचानक गेली काय कळलं नाही आणि आता फोनही उचलत नाही. बघतोस माझ्याकडे? जा चहा घेऊन ये. मी साहेबांव्यतिरिक्त कोणाची ऑर्डर घेत नाही. श्री, तू सांग नाही आला प्लीज. श्री, सांग नाही आला जायला. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे आणि याच्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? श्री, मला तुझ्याशी प्रायव्हेट बोलायचं. हे बघ सायली, माझी आता काही बोलण्याची मनस्थिती पण नाहीये. सो पण प्लीज नंतर बोलूया. कम ऑन श्री, तू ह्याला आता बाहेर पाठव. मी तुझा मूड एकदम ठीक करते. नाही, हा बाहेर जाणार नाही. तुला जे काही बोलायचं आहे ना ते आम्हा दोघांसमोर. ठीक आहे. टेल मी श्री, मी कशी दिसतीये? काय नेहमीसारखीच दिसतेस, वेगळं काय तर? श्री, मी साडी नेसली आज. त्याला साडी नेसणं नाही, वाटवणं म्हणतात. नंदन, सॉरी साहेब. कुठल्याही स्त्रीचा अनादर होईल असं कधीही काही बोलायचं नाही, कळलं? हो साहेब. सॉरी म्हणतील
सॉरी। हाँ साली बोल काय कशासाठी आली आहेस? भागीरथी मॅडमनी छत्रीवाली सिटी दिले हो साहेब, या भागीरथी मॅडमनी छत्रीवाली साठी दिलेल्या बांगड्या आहेत ना? या बांगड्या तुझ्याकडे कशा आल्या? नाही, मला वाटलं या माझ्यासाठी आहेत म्हणून मी घेतल्या। सायली मॅडम प्लीज त्या बांगड्या काढाल का? हे बघ सायली, या बांगड्या तुझ्यासाठी नाही आहेत, सो तू जे काय सांगतोय ना ते प्लीज कर, बांगड्या काढ। माझा टेबलावर न करा काढू। श्री, या माणसाला तू बाहेर जायला सांगणार आहेस का? नाही जाणार। आणि बघ, आता मला खूप महत्वाची काम आहेत, सो तुला जे काही बोलायचं आहे ना ते आपण नंतर भेटून बोलू। हा आता प्लीज जा। साहेब या बांगड्या द्या छत्रीवालीला। तिच्या आता त्याच्या आजीने माझ्यासाठी दिलेल्या बांगड्या होत्या। बघ, आधीच घेतल्या असत्यास तर बरं झालं असतं ना। पण तिच्याकडे कशा गेल्या त्या? तू नाही म्हणालेस म्हणून तिला दिल्या असतील का त्यानं? नाही का, असं नाही करणार तू। तुला काय माहित, त्यांच्या घरामधून लग्नाची बोलणी सुरू आहेत असं म्हणतेस, एव्हाना लग्नासाठी विचारला सुद्धा असेल त्यानं। थँक्यू मॅडम। असू शकत ना, हल्ली एखादी मुलगी नाही म्हणाली तर ऑप्शन म्हणून दुसऱ्या मुलीला विचारू शकतो कोणी? तरी नाही तसं वाटत। मग त्या बांगड्या त्या मुलीकडे कशा गेल्या? नाही, कोणीही मुलगी उगाचच कशाला सांगेल की आमच्याकडे लग्नाची बोलणी चालली आहेत म्हणून। तू घाबरवतेस मला। मी तुला आधीपासून सांगत होते की तू त्या अनिलशी लग्न करू नकोस म्हणून। आज त्या फालतू माणसामुळे श्री सारखं चांगलं स्थळ तुला गमवावं लागतंय। पण त्याने मला सांगितलं ना लग्नाविषयी। मग त्या मुलीचं काय? ही पण साडी नेसून आली होती, ही पण श्रीने तिलाही सांगितलं असेल का ती साडी छान दिसते म्हणून। शी, मी उगाच नेसले साडी। क्लिअर कर त्याच्या बरोबर। माझं सगळंच चुकत चाललंय का ग? असं काही नाहीये, तू हुशार आहेस, शांतपणे बोल त्याच्याशी। उचल उचल फोन।
काय झालं साहेब? अरे फोन घेत नाहीये ती. बायकांची डोकी आहे ना तीर पांगडीच चालणार. माझ्या बायकोचं पण तसंच आहे. कशाचं काय मना लावून घेईल आणि डोक्यात राग घालून घेईल ना काही सांगता येणार नाही. या बायकांच्या मनाचा थांग पत्ता लागणं कठीणच आहे साहेब. तसं नसतं रे नंद. आता मला नाही का सहा बायकांनी वाढवलं. त्या आपल्यावरती जेव्हा रागावतात ना तेव्हा त्याच्या मागे त्यांचं स्वतःचं असं एक इमोशनल लॉजिक असतं आणि ते त्या त्यावेळी बरोबर सुद्धा असतं. फक्त आपल्याला ते ना समजून घेता आलं पाहिजे किंवा आपल्याला ते कळलं पाहिजे. एकदा ते जमलं ना की मग त्या अगदी आपल्यावरती जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात. नंदन तुला सांगतो, मला ना जान्हवीमध्ये कधी कधी माझ्या सहा आयांचा भास होतो. ती माझ्या आजीसारखी कर्तबगार आहे, माझ्या आईसारखी प्रेमळ आहे, मोठ्या आईसारखी इमोशनल आहे, छोट्या आईसारखी भोळी आहे, बेबी आत्यासारखी हुशार आणि मावशीसारखी अगदी साधी सरळ. हे सगळं त्यांना पटवून देता आलं पाहिजे आणि नुसतं शाब्दिक नाही आपल्या कृतीतून पटवून देता आलं पाहिजे. एकदा हे जमलं की मग ते आपल्यासाठी काहीही करायला तयार होतात, कुठलाही त्रास घ्यायला तयार होतात, मागे पुढे न बघता. साहेब हे माझ्या डोक्यात कधी आलंच नाही. माझी बायको रागवली ना की समजूत कुठून काढणार ना हेच मला कळायचं नाही, दमायला व्हायचं अगदी. पण तुमच्या बाबतीत असं होणार नाही. तुमचा संसार सुखाचा होणार साहेब. तुमच्या आया खूप प्रेमळ आहेत आणि तुमची छत्रीवाली पण चांगली आहे. फक्त तिला आत्ता काय झालंय हे आपल्याला कळायला हवं. चहाची गरमागरम आलं टाकून. हॅलो. हा मिस्टर बोरकर. असं का? बर ठीक आहे, आपण नंतर बोलू. आई चहा. काय झालं आई? कोणाचा फोन होता? शिवदेबाईंचा. काय म्हणाल्या? दोन बातम्या सांगितल्या, एक चांगली एक वाईट. वाईट बातमी आधी सांगा. ती जान्हवी आली होती म्हणे ऑफिसमध्ये. अगो बाई, विश्रमपणाची अद्य या मुलीची. त्या अकाउंटंटला भेटायला आली असणार. ते कळलं नाही, पण श्रीला भेटायचं निमित्त काढलं म्हणे तिने. काय ढालगच पूर आहे. तिला म्हणावं तुझ्या भानगडीत आमच्या मुलाला घेऊ नकोस. मला श्रीशी बोलायलाच पाहिजे अकाउंटंटच्या बाबतीत. हो हो बोलाच तुम्ही. तिचा नवरा आपल्याकडे येऊन तमाशा करतो हा फाजीरपणा चालणार नाही. आपला श्री मवाळ आहे, त्याचा फायदा घेत असणार. मी श्रीला नेहमी सांगते सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं, पण आपण बॉस आहोत हे विसरू नये. सगळ्यांशीच मित्रत्वाने वागायची गरज नसते, थोडस कडक धोरण ठेवायलाच हवं. पण याच म्हणजे ऑफिसात धाक नको, मोकळं वातावरण हवं. मला श्रीशी बोलायलाच लागणार आहे या बाबतीत. ही मुलगी काही जाता जात नाही माझ्या आयुष्यातनं. तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. पुन्हा तिचं तोंड पाहणं नको की तिच्याविषयी ऐकणंही नको. नको बाई हा चहा, तोंडाची चवच जाते तिचं नाव ऐकलं की. आई आनंदाची बातमी आता सांगताय? नाही ग नको, नंतर सांगितली तरी चालेल. अग नाही, सायली आली होती म्हणे ऑफिसमध्ये. अगो बाई, सायली? सायली ऑफिसमध्ये आली होती? साडी नेसून आली होती. काय? सायली साडी नेसून आली होती ऑफिसमध्ये? आई कोणत्या रंगाची साडी नेसली? म्हणजे तिला नीट साडी नेसता आली ना? ते काही मी विचारलं नाही. आई मी जाऊ. दवंडी पिटायची असेल? हो ना. नाही नाही
येतेश. पोळी भाजी केंद्र. हो हो, पोळी भाजी केंद्र. ते काय हवंय आपल्याला? 12 पोळ्या आणि 3 भाजी. बर, भाजी कुठली आहे? आता फोडणीला टाकतोय. येता इथे, तुम्हाला पण भाजी बरोबर फोडणीला टाकतो. पोळी भाजी केंद्र. सर, मला बोलवलं होतं. हो जानवी, तुला ऑफिस सुटल्यावर थोडासा वेळ आहे का? हो आहे ना. हे 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 एनव्हलप द्यायचंय, महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत. ओके सर. काय झालंय तुला? काहीच नाही. मग अशी अपसेट का दिसतेस? नाही. जानवी मुलीसारखी आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो, आपल्यावर प्रेम करणारी माणसं मिळणं फार मुश्किल असत. आणि अशी माणसं मिळाली ना की त्यांना खूप सांभाळावं, जपावं. आता माझ्या बायकोशी माझे किती मतभेद आहेत, पण तरी सुद्धा तिचं माझ्यावर जितकं प्रेम आहे ना, तितकं प्रेम माझ्यावर फक्त माझ्या आई वडिलांनी केलं. आणि म्हणूनच आमचं कितीही भांडण झालं तरी तुम्ही टोकाला नेत नाही, तुटू देत नाही. आलं आलं माझं प्रेम, आलं. येणार नाथ आता येणार. हॅलो स्मिता, तुला 100 वर्ष आयुष्य. आता तुझ्याबद्दलच जानवीशी बोलत होतो. अगं जानवीशी कुठे बोलणार, ऑफिस मध्ये. हो जानवीशी, जानवीलाच. अगं जानवीलाच सांगत होतो तुझ्याबद्दल. तुला हाय सांगितलंय माझ्याकडून. तुला पण हाय सांगितलं बरं का स्मिता? नाही तर राहून जाईल. हो निघे ना, निघे. 6:30 नेहमीप्रमाणे. अगं ऑफिस सुटलं की घरीच येणार. ऑफिस सुटलं का मी काय वडापाव विकायला जातो का कापराचे वडे विकतो? नाही ना, येई ना घरी. स्मितुडी, ए स्मितुडी, स्मितडा, स्मितू, स्मितू. हॅलो 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 हॅलो. रेंज गेली वाटत तिची. तुला सांगतो जान्हवी, हा वास्को द गामा भारताचा शोध का लावू शकला सांग? त्याचं लग्न झालेलं नव्हतं. म्हणजे लग्न झालेलं असतं ना तर घरातून बाहेर पडताना त्याच्या बायकोनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असती. कुठे चाललात? कधी येणार? मी काय करू? कोण कोण बरोबर आहे? मित्र आहेत का? रात्री दारू तर पिणार नाही ना? माझी आठवण काढाल का? तुम्ही इथे नसताना माझा वेळ कसा देणार? मी नक्की काय करायचं हे तुम्ही मला सांगून जात नाही. एवढे सगळे प्रश्न ऐकून वास्को द गामा म्हणला असता, जाऊ दे मी जात नाही, घरीच बसतो. आपल्या प्रेमाचा माणूस आपल्या मनात असतो हे किती छान असतं नाही जानवी? किती प्रेमाने बोललो मी माझ्या बायकोबद्दल, पण हाच प्रेमाचा माणूस समोर आला ना की काहीतरी गडबड होते. आपल्या मनात जे असतं ते आपण बोलतच नाही आपल्या प्रेमाच्या माणसाशी. म्हणजे बोलूच शकत नाही ना. अरे पण बोललं पाहिजे, आवश्यक आहे ते. मी कुठे जायचंय सर? गोखले गृहोद्योग. गोखले गृहोद्योग? हो सर. जानवी प्लीज नाही म्हणू नकोस, माझ्याकडे पाठवायला दुसरा माणूस नाहीये. आणि गोखले साहेबांना सांग की त्यांचं कुठलंही काम करण्यात मला आनंदच आहे. जानवी प्लीज लवकर नीघ, संध्याकाळचं ट्रॅफिक असेल. आणि तू पर्सनल कामासाठी जात नाहीयेस, बँकेच्या ऑफिशियल कामासाठी जातेस, किंवा गोखल्यांसारख्या इतक्या महत्वाच्या कस्टमरला ताटकळत ठेवणं योग्य नाही. लवकर जा प्लीज. सर हे शेवटचं? आय होप सो. काय म्हणजे? हो 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 हो. येणार नाथ आता, येणार नाथ आता. परमेश्वरा मुलीचं भलं होऊ दे. I have to speak to him. Exactly. Yeah. Come in. Yeah, one sec. Hello. Hello. Nandan, Shivde madam gela kare? Ho saheb, magashis.
काही काम होतं का? नाही काय नाही, अरे फोन लावायचा होता मिस्टर मार्टिनला. मी लावतो. हॅलो, या या, आय एम सॉरी, लाईन गॉट डिस्कनेक्टेड. वेल, आय हॅव टू स्पीक टू माय लॉयर फर्स्ट. ऑलराइट, कम इन. या येस, ओके, या आय गेट बॅक टू यू ॲज सून ॲज पॉसिबल. थँक यू. या बाय बाय. एकच मिनिट जानवी, एक महत्वाचा मेल करायचा आहे. तू बस ना, चहा घेणार? नको. हॅलो, हा मार्टिनला जे मेल करायचं आहे ना ते मी तुम्हाला आता फॉरवर्ड केलंय, प्लीज चेक करून घ्या, आणि काही करेक्शन असतील तर मला कळवा. या थँक यू. सरांनी दिलं. जानवी, कोण जाऊस? उशीर झाला आधीच. बाय. आता नाही, प्लीज माझा हात सोड, मला जाऊ दे. नाही. जानवी, काय चाललंय तुझं? तुझं काय चाललंय श्री? माझं काहीच चाललं नाहीये, तूच अनरिजनेबल वागतेस माझ्याशी. कोण कुणाला सांगताय? हे बघ जान्हवी, या वागण्याचा ना त्रास होतोय मला. सेम हियर. व्हॉट सेम हियर? माझा निरोप न घेता तू ऑफिसमधून निघून गेलीस. मी तुला नंतर फोन करत होतो, तोही रिसीव्ह केला नाहीस. हे बघ जान्हवी, अगर तू कामात बिझी असतीस ना तर मी समजू शकलो असतो, पण ऍटलिस्ट एक नंतर फोन तरी करायचास. मी काय अर्थ काढायचा या तुझ्या वागण्याचा? शांत राहा जान्हवी, शांत राहा, एकदम शांत. चिडायचं नाही. सायलेन्स स्माईल. नाही, तुझी सायलेन्स अँड स्माईलची फिलॉसॉफी ना इकडे चालणार नाहीये. तुला तुझ्या वागण्याचं एक्सप्लेनेशन द्यावंच लागेल. स्पष्टीकरण मी सुद्धा मागू शकते श्री. मी शांत आहे म्हणजे माझी चूक आहे असं नाही होत. तू सतत मला धक्के देत असतोस, तू समजतोस काय? मला वाटेल तेव्हा वाटेल तसं वागतोस तू. एका शब्दाने बोलत नाही मी, हजारदा सांगितलंय नाही सहन होत मला धक्के दिलेले, तरी तेच करतोस रोज एक नवीन धक्का. तुझ्या या अशा धक्क्याने ना मरून जाईल मी एक दिवस. हे बघ, असं नाही बोलायचं आणि रडायचं पण नाही. जसं मला माझ्या आया रडलेलं आवडत नाही ना, तसं मला तूही रडलेलं नाही आवडणार. आणि आता तू रडणं नाही थांबवलंस तर मला तुला मिठी मारायला लागेल. मी मस्करीच्या मूड मध्ये नाही आहे श्री. पण मी मस्करी करतच नाहीये, खरंच सांगतोय मी. माझी कुठली आई रडली ना तर मी तिला मिठी मारतो, प्रेमाने जवळ घेतो. अँड यु नो व्हॉट, इट वर्क्स. मी रडत नाहीये श्री, माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येत आहे. हे बघ, मी रडत नाहीये, फक्त पाणी येत आहे डोळ्यातून. मी सांगते श्री तू. हो, मी तुला तेच सांगतोय, रडू नकोस ना प्लीज.
आता न रडता मला प्लीज सांगणारस का काय झालंय? काय चिडलेस एवढी? जहाजीने माझ्यासाठी दिलेल्या पाकड्या. अच्छा त्यांचं काय? मी आय लव्ह यू म्हणायला उशीर केला म्हणून तू तिला देऊन टाकल्या. तुला कुठे उशीर झालाय? तू तर काय अजून म्हणालेलीच नाहीयेस. हो पण म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही असा अर्थ होत नाही ना त्याचा? नाही होत का? प्लीज श्री, तुला चांगलंच माहितीये की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते मी तुझ्यावर. पण तू असं काहीच म्हणालेलं नाहीयेस. पण तू समजून घ्यायला हवं होतस ना. आणि म्हणणार होते मी प्रॅक्टिस पण करत होते. प्रॅक्टिस? हो. म्हणजे नक्की काय करत होतीस? म्हणजे काय, स्टाफ रूम मध्ये बसायचे, डोळे मिटायचे आणि मोठ्याने म्हणायचे. कस? हे असं आय लव्ह यू श्री. मोठ्याने म्हणायचीस ना? हो, आय लव्ह यू श्री, आय लव्ह यू श्री. आता हे डोळे उघडून म्हण बरं. हे बघ, हे काय जमलं ना. मी ठरवलंच होतं आज भेटल्यावर तुला सांगून टाकायचं जे माझ्या मनातल्या श्रीशी मी सतत बोलत असते. जमलं. जानवी, काय बोलत असतेस तू तुझ्या मनातल्या श्रीशी सतत? हेच की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझं सगळं आयुष्य तुझं झालंय, मी माझी उरलेच नाहीये. सकाळी उठल्यानंतरचा पहिला विचार तुझा असतो. अरे दिवसभर तू असा दिसत राहतोस, रात्री झोपते तेही तुझाच विचार करून. त्यापुढे माझ्या आयुष्याचं जे काही व्हायचंय ना ते फक्त तुझ्या बरोबर. माझं जगणं मरण सगळं तुझ्याशी मानलं गेलंय. रडत नाही आम्ही ते आणि डोळ्यातून हेच सांगणार होते की मी तुझ्यासाठी जन्मले, तुझी सहचारिणी म्हणून मला माझं सगळं आयुष्य काढायचंय. तुला सांगणार होते की किती जन्मांचं नातं आहे आपलं. अरे राज्य करतोस तू माझ्या मनावर, माझ्या आयुष्यावर. जगाच्या अंतापर्यंत माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम कधीच कमी नाही होणार. तू माझ्या मनात, माझ्या आयुष्यात, माझ्या श्वासात आहेस. आता एक क्षण तुझ्याशिवाय नाही सांगू शकणार श्री. तुला माझे रुमाल चालतील? एक नाही सहा आहेत. कशाला? डोळे पुसायला. नको रुमाल? नको. बर, रुमाल नको तर मग काय बरं? टिश्यूज तर मी वापरत नाही, नाहीतर मी तुला. मी पण नाही वापरत, जगलं संपत चाललीय. डोंट टेल मी जानवी. अगं आपण किती सेम विचार करतो. मी लेदर पण नाही वापरत. खूप सारे वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या जाती नष्ट होतात आणि काही व्हायच्या मार्गावर आहेत म्हणून. हो 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 हो, बरोबर आहे. आणि म्हणून तर मी माझ्या पुरतं पाळतो ना हे सगळं. मी पण नाही सांगत कोणाला, मी पण माझ्या पुरतच पाळते. पण तू आत्ता अशी का वागतेस? काय करणार माणूस? आता काय झालंय माणसाला कळेल का? तू तिला पण सांगितलंयस का साडीत छान दिसते म्हणून? कुणाला? जिच्याशी तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहे. आता माझ्या लग्नाची बोलणी कुणाबरोबर चालू आहे? ओ गॉड श्री, प्लीज
तू माझ्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिप्रश्न का करतोयस? कारण तुला जे प्रश्न पडलेत ना ते मलाही पडतायत आता. तुझं सायलीशी लग्न ठरताय का? नाही. तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस? तू माझ्या लग्नाविषयी विचारतीयस ना, मग माझ्याशिवाय इतर कोण सांगणार ठामपणे तुला? आणि जान्हवी, मला तुझा मुद्दा काय अजून कळलेला नाही. खरं खरं सांग, तू सायलीला साडीच छान दिसते असं म्हणालेला नाहीस? तुमच्या घरात तुमच्या लग्नाची बोलणी चालू नाहीये आणि मी तुला आय लव्ह यू म्हणायला उशीर केला म्हणून माझ्यासाठी असलेला बांगड्या तू तिला दिलेला नाहीयेस. सांग, तू हसू नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. जान्हवी जान्हवी, तू हसू नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तर दे आधी. तुझ्या तीनही प्रश्नांचं उत्तर एकच आहे जान्हवी, नाही. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं. माझ्या सहा आयांव्यतिरिक्त जर मी कोणावर जीवापाड प्रेम करत असेल ना तर ती फक्त तू आहेस जान्हवी. साडीत तू सुंदर दिसतेस असं मी तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणालाही सांगितलेलं नाही. आणि नुसतं साडीतच नाही, तू पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा छान दिसतेस. आणि त्या बांगड्या तुझ्याच आहेत, आजीने तुझ्याचसाठी दिल्यात त्या, मी कोणालाही दिलेल्या नाहीयेत त्या. हा, आता त्या सायलीकडे कशा गेल्या हे खरंच मला माहित नाही. आणि यातला एकही शब्द खोटा नाही. तिने का असं सांगितलं? अगं तुला माहितीये ना, मला कुठल्याही मुलीबद्दल वाईट बोलायला नाही आवडत. आणि तिच्याबद्दल म्हणशील तर तिच्या नावा व्यतिरिक्त मला काहीही माहित नाहीये आणि तिच्याबद्दल जाणून घेण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तुझ्यावर माझा स्वतःवर आहे त्यापेक्षा जास्त विश्वास आहे. आणि मी हो, मला माहितीये, मला माहितीये तू आता रडत नाहीयेस, तुझ्या डोळ्यातनं आपोआप पाणी येत आहे. हो मला माहितीये, मला माहिती आहे तू आता रडत नाहीयेस, डोळ्यातनं आपोआप पाणी येत. मी तुला गुणगुणू लागलो. बरोबर तुझ्यावर असं रागवायला नको होतं.
पण मला आवडलं. जानवी, तुला प्रपोज केल्यानंतर तू खूप सुंदर दिसायला लागलीस. लाजतेस तीही सुंदर, चिडतेस तीही सुंदर. याआधी इतकं सुंदर मी तुला कधीही पाहिलेलं नव्हतं. जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी. तू मला मी तुला गुडगुडू लागलो अंघरू लागलो सावरू लागलो. तू मला मी तुला आता तरी घे ना या प्लीज, माझ्या आजीने दिल्यात. कणखर स्त्रिया आवडतात मला, पण ते कौतुक एक क्षणभरही टिकू दिलं नाहीस तू. खरं खोटं करण्याची वेळ आली आणि तुझा खरा चेहरा समोर. इतक्या क्षुल्लक कारणासाठी खोटं बोललीस तू. माझ्या मनात कायमची उतरली असते. आयुष्यात परत मला तोंड दाखवू नकोस. तुझ्या कुणाकडूनही मला संपूर्णपणाची अपेक्षा नव्हती. तुझ्या पालकांच्या बद्दल काही विशेष नाही. काहीतरी झालं श्री. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. हो, मलाही ते ऐकायचंय, पण त्याआधी तू या बांगड्या घे. माझ्या आजीचं मान राखून तरी घेना. हे बघ, माझी आजी माझ्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. आणि जानवी, मला फारसे मित्रमैत्रीण नाही आहेत अगं. म्हणजे माझ्या आयाच माझ्या मैत्रिणी आहेत. आणि माझी आजी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे आजी माझी आणि मी आजीचा जीव की प्राण. त्यांच्याबद्दलच मला. हो, पण त्याआधी तुझ्या बांगड्या घे. Yes, Mr. Wilson. Okay. श्रीला सांगितलं पाहिजे. त्याच्या आजीला मी नेमकी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी भेटले. आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज असण्याची शक्यता आहे. म्हणजे चूक त्यांची नाही, पण असं काही घडलं की त्यांना मी आवडले नसण्याची शक्यता आहे. श्रीच्या लवकरात लवकर कानावर घातलंच पाहिजे. ओके. थँक यू. बाय. जानवी, अगं माझ्याकडे काही माणसं आली आहेत एका मीटिंगला, थोडा वेळ बाहेर बसशील? मी निघूच करे, मलाही उशीर होते, आई बाबा वाट बघत असते. अगं फार वेळ नाही लागणार, अर्धा तासात संपेल मीटिंग.
नको रे, खूप उशीर होईल. रात्री फोनवर बोलूया. पण तू काहीतरी सांगणार होतीस ना मला? नंतर सांगेन. बाय जानवी. I love you, Janavi. I love you too, Shree.